मग अशी मॅडमला विचारायला, त्या म्हणल्या सारखं सारखं इथं येऊ नका, बाहेर जा म्हणल्या. पुन्हा सांगितलं डिझेल नाही, एवढे उत्तर मिळाले. आणि हे कसलेच नाही, शिर्डीला काय गाड्या गेलेत, काय मुंबईला गेलेत, ह्यांचं दिवसभरापासून आजच आम्ही रस्ता रोको केलं सकाळी. वागोऱ्या गाडी 1 वाजल्यापासून इथं 5 वाजल्यापासून नव्हती. आता बी ह्यांची कोल्हापूर गाडी नाही, कुणाची घुसतडी गाडी नाही, हे प्रत्येक खेड्यातलं आहे असं. कोणत्याच गाड्या टायमावर नाहीत, हे आगार प्रमुखात कसलंच लक्ष नाही. त्या मॅडम उडवाउडीचे उत्तरं देते, तिथे गेटवर बॉडीगार्ड हे बोलू देत नाही तिथं गार्ड कोणाला. सगळ्या शेतकरी ह्यांना वेटीच धरायलेच हे सगळ्याला. महाराष्ट्र न्यूज बघत आहात. माजलगाव शहरातील डेपो या ठिकाणी आपण त्यांच्या मेन गेटवर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांची म्हणजे जाण्यायेण्यासाठी हेळसांड होत आहे. तर या माजलगाव आगारातील काही प्रमुख या ठिकाणी ते जे अधिकारी आहेत, त्यांनी आत्तापर्यंत या विद्यार्थ्यासाठी किंवा ह्या नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारचे जाण्यायेण्याची व्यवस्था केली नाही. या विद्यार्थ्यांना कमीत कमी बिडवून येऊन जवळपास 5 ते 6 घंटे झालेले आहेत. आणि यांना 30-40 किलोमीटरच्या अंतरावर यांना कवडगाव किंवा अनेक त्या कवडगावच्या ठिकाणी असे अनेक खेडे लागतात, त्या ठिकाणी त्यांना जायचं आहे. परंतु येथील महामंडळाला याच्याकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. आणि एक कर्मचाऱ्यांना विचारलं असता या ठिकाणच्या बस काही कार्यक्रमासाठी गेलेल्या आहेत, परंतु कार्यक्रम महत्त्वाचा नसून हे विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा प्रश्न आहे. या ठिकाणी ते 1-1.5 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं हे केव्हापासून उभं आहेत आणि काय चालू आहे. आपलं नाव काय? निकिता रोडगे. हां बरं, आपण कुठून आले, काय कसे आले? बीड वरून आला, तिथं 3 वाजल्यापासून उभा आहे. हां मग आणखी गाडी नाही लागली. बरं, मग त्यांनी काय सांगितलेलं, गाडी देणार का नाही म्हणून? आम्ही गेलतो मग अशी मॅडमला विचारायला, त्या म्हणल्या सारखं सारखं इथं येऊ नका, बाहेर जा म्हणल्या, येऊन जाईन. त्या मॅडमचं नाव काय? मॅडमचं नाव माहीत नाही. बरं बरं, या ठिकाणी एक कर्तव्य दक्ष आहे म्हणून या ठिकाणी एक मॅडम आहेत. परंतु सदरील त्यांनी असं उडवाउडीचं उत्तर दिलेलं आहे की या ठिकाणी तुमचं काही काम नाही, तुम्ही येऊ नका, सदरील गाडीची व्यवस्था तुम्ही तुमचीच करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. बाबा आपण कुठून आलात? लवळून. बरं बरं, नेमकं आता काय म्हणायचं तुम्हाला? गाडी नाही, गाडी नाही, आता कसं जावं, दिसत नाही, चालणावत येत नाही, त्याच्याकरता गाडी येते तर 6 लागन म्हणून सांगितलंय. हा बाकी काय, येईन गाडी म्हणली, आता येईन. पुन्हा सांगितलं डिझेल नाही, एवढे उत्तर मिळाले. बरं, आता डिझेल नसणं हा एक त्यांनी पर्याय त्यांनी सांगितलेला आहे. बघा, फार मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की गाड्याला डिझेल नाही. मग मला वाटतं डिझेलला तुम्ही पैसे देणार आहेत का गव्हर्नमेंट देणार आहे? आता कोण देणार आहे ते काय आपल्याकडे बोलत? मग आगार प्रमुख आहे, तुम्हाला कसं काय म्हणतात इथे डिझेल नाही, डिझेलचा तुटवडा आहे? सभेला गेलं हो, डिझेल सभेला गेलं, आगार प्रमुखाचं ढिसाळ नियोजन आहे इथं, कसलंच ह्यांचं लक्ष नाही. कोणचीच खेड्यातली गाडी जात नाही, सगळ्या लेकर पास काढून इथं पैसे भरून सगळे येलेत. आणि हे कसलेच नाही, शिर्डीला काय गाड्या गेलेत, काय मुंबईला गेलेत, ह्यांचं दिवसभरापासून आजच आम्ही रस्ता रोको केलाय सकाळी. वागोऱ्या गाडी 1 वाजल्यापासून इथं 5 वाजल्यापासून नव्हती. आता बी ह्यांची कोल्हापूर गाडी नाही, कुणाची घुसतडी गाडी नाही, हे प्रत्येक खेड्यातलं आहे असं. कोणत्याच गाड्या टायमावर नाहीत, हे आगार प्रमुखात कसलंच लक्ष नाही. त्या मॅडम उडवाउडीचे उत्तरं देते, तिथे गेटवर बॉडीगार्ड हे बोलू देत नाही तिथं गार्ड कोणाला. सगळ्या शेतकरी ह्यांना वेटीच धरायलेच हे सगळ्याला, प्रवाशाला हे, आणि हे पैसे खर्चू नये सगळं. मग शासन ह्यांना डिझेल देते का सभेचं? का सभेला नेण्यासाठी देते का? इथं प्रवाशाचे हाल व्हायलेत ना. बरं बरं, आपल्यासोबत अजून आजी आहेत. आजी, आपण आपल्याला कुठं जायचं आहे? कवडगाव. कवडगावला जायचं. कधीपासून बसलेला? आम्ही दुपारपासून बसलो. दुपारपासून. बर बर बर. दुपारपासून पंढरपूरहून आलेले 2 वाजता. देवदर्शनावरून आलेल्या ते पंढरपूरहून आलेल्या. बर बर, अजून आपल्या सोबत बाबा आहेत. बाबा आपल्याला कुठे जायचंय? मला देवडीला जायचं आहे. बर बर, देवडीला. कवडगावच गाडी? कवडगाव गाडी. कवडगाव गाडी. ठीक. या ठिकाणी जे महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. अधिकारी कोण आहेत ते समोर या? बरं, भैया स्टॉप करायचं, दुसरं एक बटन आहे. अधिकारी कोण आहेत त्यांना बोलवा बरं. सगळे चालू कर, जिम्मेदार अधिकारी तर कोणीच नाही. तुम्ही पुन्हा जर याकडे माणूस आलं तुमच्यातलं तर पुन्हा त्याला फोडीन मी. पाठवा, चालू करा. एखादा माणूस बी आला तुमच्या पुढं. या ठिकाणी बाळासाहेबांचे शिवसेना यांचे तालुका उपप्रतिनिधी निलेश कांबळे आहेत. या ठिकाणी बस देखील बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु सदरील या ठिकाणी कुठलाही कर्मचारी आपल्यासमोर यांना
म्हणजे काय गाडी लागणार आहे की नाही बघा. हे मगरूर ड्रायव्हर या ठिकाणी लावू दाखव. या ठिकाणी बस बाहेर घेऊन येत आहे. या ठिकाणी लोक आहेत. लोकांहून चिरडण्याचं काम करण्याचं काम या ठिकाणचं जे परिवहन मंडळ, मला वाटतं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ करत आहे की काय असा प्रश्न तुम्हाला काय वाटतं. समजा एस टी अंगावून घालतेन का अंगाव घालण्याची ह्यांची काय हे झोपून घालतेन. ह्यांना डिझेल नाही, आता कुठून डिझेल आलं, आता कशा गाड्या बाहेर निघले, मग इतक्या वेळेस वेटीस कशामुळे धरले प्रवाशांना, हे काय भाग आहे. बरोबर आहे. काम केलं जाते का हे पास दहा फुटाच्या शाळेत आलेले तर शिकायला 10 फुटाच्या अंतरावर त्यांनी बस आणलेली आहे. जर मुलीला जर गावाकडे जाता येत नसेल तर हे कोणी शिक्षणाला पाठवलेत, कशासाठी पाठवली तिथं का 8-8 वाजेपर्यंत कॉलेज चालू राहणार आहेत का. 10 फुटाच्या अंतरावर या ठिकाणी बस त्यांनी आणलेली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत निलेश कांबळे म्हणून आहेत. माजलगाव ते सतर्क हमेशा कोणत्याही प्रकरणामध्ये सक्रिय असतात. ते बाळासाहेबांचे शिवसेना याचे तालुका उपप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना बस मिळेल का नाही, त्यांच्या डिझेल नाही, ड्रायव्हर नाही, अशा अनेक घटना अशा माजलगाव शहरामध्ये अनेक दिवसापासून चालू आहेत. सदरील आपल्याला काय वाटतं. जय महाराष्ट्र. मी आज या माजलगाव बसस्थानकमध्ये मला काही विद्यार्थ्यांनी फोन केले आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या. दुपारी ठीक 1 वाजल्यापासून या ठिकाणी काही विद्यार्थिनी बीड या ठिकाणावरून आलेले आहेत, तसेच वृद्ध माता भगिनी या ठिकाणी गेल्या 5 ते 6 तासापासून इथं गाडीची वेटिंग करत आहेत. आणि त्यांनी सदरील कर्मचारी इथं कोणी मॅडम आहेत, कोणी सर आहे, कोणी फलाण्या बिस्ताने आहे त्यांना विचारले असता त्यांचे उत्तर आहे की आमच्याकडं डिझेल नाही, गाडी नाही, किंवा आमचा कुठलाही मोठा अधिकारी नाही की त्यांनी सांगितल्याशिवाय आम्ही गाडी सोडत नाहीत. मग माजलगाव तालुक्यातील या विद्यार्थ्यांचा आणि वृद्धांचा खूप मोठा होणारा हा प्रश्न आहे. यांनी काही महाराष्ट्र शासनाला त्याला आपण काय म्हणतो आता डिझेल पुरवण्याचं काम ह्या लोकांनी करावं की काय, किंवा गाड्या पुरवण्याचं काम सामान्य जनतेचं आहे.